हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलंच असाल की 31 सेलिब्रेशन आम्ही केलेलं आहे. पार्टी केली आम्ही, सगळे फॅमिली मिळून एन्जॉय केलं. आणि आज आहे 1 जानेवारी, इंग्रजी नवीन वर्षाची सुरुवात झाली आजपासून. तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून या वर्षाची सुरुवात करूयात असं वाटलं. माझ्या गावाकडच्या एका एरियामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे, ते बघायचं आमचे बरेच दिवस राहिलं होतं. येता जाता आम्ही बऱ्याच वेळा बघत होतो की हे छान बनवलंय, पण जाणं होत नव्हतं कारण की आम्ही दुसऱ्या कामासाठी त्या रस्त्यावरनं जात होतो. सो आज त्याच्यासाठी ते बघण्यासाठी स्पेशली आम्ही इथे आलेले आहोत. आणि आमच्यासोबत अन्वी, आरू, सुजित आणि पप्पा आहेत. पप्पा हाय करा. पप्पा या इकडेच होते चिरनेरमध्ये. सो पप्पांना पण आम्ही आता सोबत घेतलेलं आहे. आणि आतमध्ये काय आहे काय आयडिया नाहीये, बघूयात जाऊन आतमध्ये काय आहे. काय असेल बाप्पा बघितलं. इथे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांसोबत समर्थ रामदास स्वामी दिसतात. छत्रपती शिवाजी महाराजांना समर्थांचे योगदान काय आहे हा इतिहास कित्येकांना माहीतच नाही, पण स्वराज्य निर्मितीसाठी समर्थांचे मोलाचे योगदान होते हे पटवून देण्यासाठी नाना धर्माधिकारी यांनी त्यांच्या आध्यात्मिक कार्यातून सुरुवात केली. ते कार्य आप्पा धर्माधिकारी तसेच दादा धर्माधिकारी यांनी आजवर चालू ठेवले. या शिवसमर्थ स्मारकातून आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी यांच्या कार्याची जाणीव होते. हे शिवसमर्थ स्मारक उभारण्यासाठी आप्पा धर्माधिकारी यांनी पुढाकार घेतला. समर्थ आहेत महाराजांसोबत. आणि अरबी समुद्राकडे कटाक्ष आहे, हे अगदी लक्षात घेण्याची गोष्ट आहे. सुंदर स्मारक आहे, अखंड सावधान राखा हा संदेश समर्थांनी महाराजांनी दिला. ही सावधानता सगळ्या बाजून होती, अगदी किनारपट्टीपासून. त्यामुळे हे जे स्मारक आहे किनारपट्टीला लागून आहे की तिथून सगळीकडं नजर पोचते, म्हणजे हे छानपैकी स्मारक दिसतंय. आणि आपल्या विभागात छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक असं भव्य मोठं नव्हतं, हे छान बांधलेलं आहे आणि सगळ्या भक्तांना याचा लाभ घेता येतो. आणि क्लीन पण छान आहे, एरिया खूप छान ठेवला. अजून ते सुंदर दिसत आहे, छान आहे. मध्यवर्ती आहे, उरणचं मध्यवर्ती ठिकाण म्हणजे जास्तही आहे, जास्तही मध्ये आहे उरण मध्ये. आणि इथे कसं झालं, इथेच लोकनेते दुआ पाटील साहेब यांचा 1984 शेतकरी लढा झाला, इथे 5 हुतात्मे झाले, इथे 5 हुतात्मे त्याची इथे आठवण होते या स्मारकाच्या उद्देशानं. आणि लोक
लोकांना ते ठिकाण माहिती नव्हतं. दास्तान फाटा नेमकं कुठं आहे, जिथे स्मारक आहे तिथे दास्तान फाटा आहे, आणि तिथेच 5 हुतात्मे झालेले आहेत शेतकरी लढ्यात. इथे इथे 2 झाले, पागोटला 3 झाले. इथे हा 1916-17 हे दास्तान फाटा आहे ना, याला दास्तान फाटा म्हणतात. आपल्या पनवेलपासून किती किलोमीटर होतं, साधारणतः 20 किलोमीटर असेल. पनवेलपासून 20 किलोमीटर वर आहे. छान आहे, बघण्यासारखं ठिकाण झालेलं आहे. तिथे तो गौरवशाली शौर्यशाली लढा झाला आणि त्या ठिकाणी म्हणजे स्मारक होते हे छानच आहे वाटतं. असं एनपीटीच्या सौजन्याने हे उभं राहिलेलं आहे, एकदम एक्सप्रेसला लागून आहे. याचा भव्य सोहळा पण झाला हो. आणि आपण बरेच वेळा या रोडने येत होतो, पण आपण बघायचं लांबून पण येणं होत नव्हतं. सो आज 1 जानेवारी म्हणून आम्ही ठरवलं का छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून सुरुवात करूया. छानच वाटलं आम्हाला. या शिवसमर्थ स्मारक भवनामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, लढ्याची क्षणचित्रे तसेच पनवेल उरण विभागातील इतिहास व्हिडिओमार्फत दाखवण्यात येतो. तसेच आपल्या स्वातंत्र्यासाठी ज्यांच्या देहाचे हाल झालेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे क्षणचित्र आहे. तसेच आपल्या संविधानाचे शिल्पकार व बहुजन समाजाचे आधारस्तंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचेही स्मारक बघायला भेटतं. आमगीर मानवी मूल्यांची ओळख त्यांनी समाजाला करून दिली. डॉक्टर नानासाहेबांचे चिरंजीव, डॉक्टर अप्पासाहेब धर्माधिकारी व श्री सचिन दादा धर्माधिकारी यांनीही नानांच्याच कार्याला वाहून डॉक्टर या स्मारकाचं वैशिष्ट्य आहे. चित्रदर्शनीमध्ये आणि आतमध्ये आम्हाला आधी असं वाटलं नाही की एवढं काय काय बघायला भेटेल, पण खूप काही बघण्यासारखं आहे. फक्त असं वर्ण स्मारक आहे असं नाही आहे, आतमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास, ज्या काही जो काही इतिहास बऱ्यापैकी आपल्याला माहितीच नाही तो तिथे जाऊन ऐकायला मिळाला, बघायला मिळाला. आणि हा एक छोटी मिनी थिएटर आहे तिथे, बनवलेले कसं निर्माण गेला, कसं त्यांची हिस्ट्री काय होती, त्यांचा इतिहास तो काय, रामदास स्वामींचा इतिहास काय, ते तिथे आपल्याला बघायला भेटलं. हो, आणि ते व्हिडिओ माहिती नव्हते, तिथे जे लिहिलंय तेच ते व्हिडिओ मध्ये दाखवले. म्हणजे वाचण्यात काही काहींना शिवाजी महाराजांची काय महती होती आणि काय त्याही केले पराक्रम होते ते मेन या थिएटर मधून दाखवण्याचा एक प्रयत्न केलेला आहे. आपल्या विभागातले ज्या इतिहास आहे तो है ना. पप्पा तुम्हाला कसं वाटलं? छान वाटलं. जे मगाशी मी म्हणते, मला वाटलं आम्ही जे वरती डायरेक्ट गेलो आणि पप्पा जे सांगत होते की या जासे गावामध्ये जो इतिहास झालेला आहे तेच नेमकी आतमध्ये ऐकायला भेटेल हे मला वाटलं नाही. नेमकी पप्पानी तेच 2 पॉइंट सांगितले होते दिवा पाटलांविषयी आणि तेच आतमध्ये मला आम्हाला ऐकायला मिळाले. छान वाटलं. आपल्या पनवेल विभागातले लोक तुम्ही सगळे इकडे येऊन बघू शकता. आपण बऱ्याच ठिकाणी लांब लांब ठिकाणी फिरायला जातो, पण आपल्या जवळपास पण अशा काही बघण्यासारख्या गोष्टी आहेत. सो तुम्ही इकडे या नक्कीच. सो आम्हाला आज वर्षाच्या पहिल्या दिवशी हे करायचंच होतं, छत्रपती शिवाजी महाराजांचं महाराजांना वंदन करायचंच होतं. सो
छान वाटते. आणि तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. तुमचं हे नवीन वर्ष सुखाचं, समृद्धीचं आणि भरभराटीचं जावं. तुमच्या आयुष्यामध्ये आभाळ एवढं सुख आणि मुंगी एवढं दुःख येऊ दे. दुःखाशिवाय सुखाला गोडी नाही. सो सुख दुःख या गोष्टी हव्यातच. आणि चलो आम्ही आत्ता घरी निघालोय ना.